नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या बातम्या, पीक विमा, अनुदान या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला पाहूया पहिली अपडेट। शेतकऱ्यांच्या सर्वांगण प्रगतीसाठी माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे, त्यामुळे त्याला गती देतानाच प्रकल्पाचे कालबद्ध नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्या कार्यक्रमास उपस्थित होते। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। हवामान खात्याकडून राज्यात पुढील 3 दिवस 10 जुलैपर्यंत अतिवृष्टी, तर कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवर मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क असून राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षाच्या संपर्कात आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। पीक विमा संदर्भातील लवकरच बिड पॅटर्न लागू। खरीप हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना। विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा पीक विमा योजनेत सहभागास प्राधान्यक्रम असला पाहिजे। 2022-2023 पीक विमा योजना बीड पॅटर्न 80.110 आधारित ही राबवली जाणार आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञान फायदेशीर बनवण्यासाठी व ड्रोन वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भरीव अनुदान जाहीर केले आहे। विविध घटकासाठी 40% ते 100% अनुदान दिले जाणार आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। ही अपडेट आहे पीएम किसान योजनेबद्दल। आता शेतकरी 12व्या हप्त्याची वाट पाहत आहे। या हप्त्याचे पैसे ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान हस्तांतरित होणे अपेक्षित आहे। कृषी मंत्रालयाच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून 1 सप्टेंबर रोजी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 12वा हप्ता जमा करणे अपेक्षित आहे। दुसरीकडे सरकारने EKYC करण्याची अंतिम तारीख ही 31 जुलैपर्यंत वाढवलेली आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। प्रधानमंत्री जनधन योजना देशाच्या प्रगतीचा आधार बनली आहे। या योजनेअंतर्गत देशभरात 45.89 कोटी बँक खाती उघडण्यात आली असून त्यापैकी 25.52 कोटी महिला खातेदार आहेत। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। कोणत्याही प्रकारच्या पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत टोल फ्री क्रमांक 1800180155 किंवा जवळच्या बँक शाखेत सर्व माहिती शेअर करावी। 31 जुलै ही अंतिम तारीख आहे पीक विमा भरायची। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। यंदा सर्वदूर पाऊस न झाल्याने सोयाबीन लागवड क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे सांगितले जाते। मात्र शुक्रवारपर्यंत सोयाबीनची पेरणी शक्य असल्याने गेल्या हंगामाप्रमाणे यंदाही क्षेत्राच्या बाबतीत सरासरी गाठली जाणार आहे, त्यामुळे काही दिवसातच पावसाचा जोर वाढण्यासोबतच पेरणीच्या कामाला गतीसुद्धा मिळणार आहे। परंतु गेल्या वर्षीच्या कॅरी फॉर स्टॉक तसे यंदाच्या हंगामातील नवे सोयाबीन बाजारात येण्याची शक्यता आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। कापूस दरातील तेजी पाहून आयात शुल्क कमी करण्याची मागणी कापड उद्योगाने केली होती। 31 डिसेंबर 2022 शुल्करहित कापूस आयातीला परवानगी देण्याची मागणी उद्योगाने पुढे रेटली। देशातील कापूस उपलब्धतेचा आढावा घेऊन सरकारने उद्योगाची ही मागणी मान्य केली आहे, परंतु 31 डिसेंबरपर्यंत मुदत न देता 30 सप्टेंबर 2022 कापसावरील 11% शुल्क रद्द केले। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। गहू निर्यात बंदी केल्यानंतर देशातून पिठाची निर्यात वाढली होती, त्यामुळे सरकारने आता पीठ निर्यातीवर बंधने आणली आहेत। गहू पिठासोबत मैदा, रवा आदी पदार्थ निर्यातीसाठी आता मंत्रिस्तरीय समितीची परवानगी बंधनकारक असल्याचे परकीय व्यापार महासंचालयाने स्पष्ट केले आहे। अशाच प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब व शेअर करा।